जय हिंद मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये मी आपल्याला दाखवणार आहे अक्षर लेखन लेटरिंग सोप्या पद्धतीने कसे ड्रॉ करावे। या व्हिडिओ मध्ये तुम्हाला अशी काही सोपी ट्रिक मी दाखवणार आहे, ती वापरून तुम्ही कोणतेही अक्षर किंवा लेटरिंग सहजपणे तुम्ही लिहू शकता किंवा ड्रॉ करू शकता। तर हा व्हिडिओ जे कोणी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटची परीक्षा देत आहे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे। तर चला आता व्हिडिओला आता सुरुवात करूया। परीक्षेमध्ये तुम्हाला कोणताही असा आकार ड्रॉ करायला सांगतील आणि त्या आकारामध्ये तुम्हाला तुमचे अक्षर लेखन किंवा लेटरिंग ड्रॉ करायचे आहे। त्यानंतर अक्षर लेखनासाठी मी काय करते तर दोन आडव्या रेघा ड्रॉ करून घेतोय। या दोन आडव्या रेघांच्या मध्ये आपल्याला आपले अक्षर लेखन किंवा लेटरिंग लिहायचे आहे। या दोन रेघांमध्ये अक्षर लेखन ड्रॉ केल्याने तुमच्या अक्षरांची उंची समान राहील। चला आता अक्षर लिहिण्यास आपण सुरुवात करूया। तर सुरुवातीला मी काय करतोय तर जे काही आपले अक्षर आहे ते मी आधी सिंगल लाईन वापरून लिहून घेणार आहे। या ट्रिकने तुम्हाला एक फायदा काय होईल तर तुमचे सर्व अक्षर तुमच्या पेज मध्ये बसणार आहे का नाही ते तुम्हाला सुरुवातीलाच कळेल। आणि हे अक्षर लिहिताना एकमेकांपासून अंतर थोडे सुटसुटीत लिहायचे आहे, याचे कारण मी तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे। आणि हे अक्षर तुम्हाला मागे पुढे करायचे असेल तर तुम्ही ते सुरुवातीलाच करून घेऊ शकता। तर चला इथून पुढे आपली खरी ट्रिक आता वापरायला सुरुवात करूया। मी येथे काय करतोय तर सुरुवातीला ज्या सिंगल लाईन्स आपण ड्रॉ केल्या होत्या अक्षरासाठी तर त्याच्या साईडला मी अजून दोन लाईन ड्रॉ करून त्या अक्षरांची जाडी म्हणजे थिकनेस मी येथे वाढवत आहे। आणि ह्या डबल लाईन्स ड्रॉ करायला जास्त विचार करायची गरज नाही। ज्या तुम्ही सिंगल लाईन बघताय तर त्याच्या डावीकडे आणि उजवीकडे म्हणजे दोन्ही बाजूस तुम्हाला लाईन ड्रॉ करत पुढे जायचं आहे। फक्त एक काळजी तुम्हाला येथे घ्यावी लागेल, अक्षरांची जाडी म्हणजे थिकनेस ती आपल्याला येथे समान ठेवायची आहे। मी सुरुवातीला तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की सिंगल लाईन अक्षर लिहिताना अक्षरामध्ये अंतर ठेवायचे आहे, त्याचे कारण तुम्ही आता समोर बघू शकता। याचा एक फायदा तुम्हाला काय होतोय तर अक्षरांची जाडी म्हणजे थिकनेस वाढवताना तुम्हाला कोणतीही अडचण येत नाहीये। आणि ब्लॅक आउटलाईन करण्या अगोदर सर्व अक्षर आधी बघून घ्यायचे आहे, म्हणजे त्यांची जी जाडी जी आहे ती समान दिसते का नाही, त्याच्यानंतरच आपल्याला ब्लॅक आउटलाईन करायची आहे। आणि ज्या सरळ रेषा आहेत म्हणजे स्ट्रेट लाईन तिच्यासाठी तुम्ही स्केलचा वापर करू शकता। आणि या ब्लॅक आउटलाईनला तुम्ही बोल्ड म्हणजे त्या ब्लॅक आउटलाईनची जाडी तुम्ही वाढू शकता। तर अशा प्रकारे तुमचे अक्षर लिहून झालेले आहे, ज्या सिंगल लाईन आपण सुरुवातीला ड्रॉ केल्या होत्या त्या खोडरबरने खोडून घ्यायच्या आहेत। चला आता रंग भरण्यास सुरुवात करूया। त्याच्यासाठी मी वापरतोय कॅमलची ऑइल पेस्टल कलर, तर त्याच्यामध्ये ब्लेंडिंग कलर मिक्सिंग हे सुद्धा तुम्ही इथे दाखवू शकता। रंग भरताना अक्षरांना अनुसरून रंग येथे तुम्ही वापरू शकता। म्हणजेच मी येथे काय करतोय तर भारत हे अक्षर रंगवण्यासाठी मी ट्राय कलर म्हणजे तिरंगा या रंगांचा वापर करत आहे। चला तर अशा प्रकारे अक्षरांमध्ये रंग भरून झालेला आहे। आता ह्याच्या बॅकग्राऊंडला आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे तर भारत या अक्षरांना रिलेटेड गोष्टी अक्षरांना संबंधित गोष्टी आपल्याला त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये ड्रॉ करायच्या आहेत।
त्यासाठी मी अशोक चक्राचा वापर बॅकग्राऊंडसाठी करत आहे. आणि मी माझ्या मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले आहे, म्हणजे अक्षरांशी संबंधित म्हणजे अक्षराला रिलेटेड तुम्हाला 2 ते 3 गोष्टी अशा माहिती पाहिजे की ज्या तुम्ही ड्रॉ करून अक्षरांची शोभा तुम्ही इथे वाढवू शकता. चला तर अशा प्रकारे आपले अक्षर लेखन लेटरिंग तयार झालेलं आहे. सर्व डिटेल आता आपण झूम करून बघूयात. होपफुली हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, आणि आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तुमचे शेअर, लाईक, सबस्क्राईब आम्हाला मोटिवेट करतात असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवण्यासाठी. तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.